आज वसुबारस, आजपासून अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते. ग्रामीण भागामध्ये गायीला आणि वासराला गोडधोडाचा नैवेद्य खाऊ घालतात आणि आजपासून दिवाळीला सुरुवात होते. कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये वसुबारस कशी साजरी होतीये दाखवतात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. आजच्या दिवसापासून आनंदाच्या उत्सवाला सुरुवात होते, पण आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर अनेक प्रथा परंपरा ज्या आहेत त्या अजूनही त्याच पद्धतीनं जपल्या जातात. वसुवासरा बारस ज्या असतो त्या दिवशी आपण पाहतो की गायी वासराची पूजा केली जाते, त्याचबरोबर त्याला गोडधोड चारवलं जातं. खरं तर ही परंपरा ग्रामीण भागामध्ये अजूनही तितक्याच आनंदानं जपली जात असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर गायीला हिंदू संस्कृतीमध्ये एक खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की या ठिकाणी जे ग्रामीण भागामध्ये हे दृश्य खरं तर जी परंपरा आहे कशाप्रकारे राखली जाते हे दिसून येतं. ताई आहेत माझ्यासोबत, मला सांगा की आज वसुबारस खऱ्या अर्थानं दिवाळीची सुरुवात कशा प्रकारचा आनंद आहे, तुम्ही आज गायीची पूजा करता. आजचा दिवस हा फार मोठ्या प्रमाणात आनंदाचा, दिवाळीची सुरुवात या दिवसापासून होते वसुबारस म्हणून. आणि गायीची पूजा का करतात, त्याच्या पोटात 36 कोटी आहेत हे आपल्याला मन माहितीच आहे. आणि त्याचबरोबर त्याचे दूध तूप वगैरे सगळं काही पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. पूर्वीपासून त्यांचं तूप वगैरे खा असं सांगतं आयुर्वेदिक. मग त्यामुळे ह्या आजच्या दिवशी त्यांचं फार मोठं प्रमाण आपल्या घरात जे गोधन आहे त्याच्या प्रत्येक आपण पाहतो की एक वेगळ्या पद्धतीनं आदर व्यक्त करण्याची ही वेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन ओंकारगिरीचा प्रताप नाईक, झी मीडिया, राधानगरी, कोल्हापूर. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प 24 तास.